मला आनंद वाटतो की हे फेसबुकचं सरकार नाहीये, लोकांच्या फेसवर स्माईल आणणारं सरकार आहे. यामध्ये ब्लेम गेम करण्यापेक्षा 120 125 दिवसाचं आमचं सरकार आहे, थोडा वेळ द्या. तुम्ही बघा की हे जे बंधू आपले म्हणतायत, जे बांधव आपले म्हणतायत की आम्हाला इथं नाही राहायचं, दुसरीकडे किंवा जायचंय, या परिस्थितीमध्ये बदल होईल, निश्चित बदल होईल, मला विश्वास आहे. सक्षम असं शिंदेचं आणि फडणवीसांचं सरकार आहे जे प्रत्येक घटकासाठी काम करते, आणि ही आपल्या सगळ्यांसाठीच वेदनादायी आहे. म्हणजे हे बोलताना आपल्यालाही वेदना होत असतील आणि मलाही ऐकताना वेदना होत आहेत. तर सरकार म्हणून सरकारला किती त्याचा त्या पद्धतीचा त्रास होत असेल आणि त्याचा कॉग्निझन्स आमचे दोन्ही नेते त्या ठिकाणी घेतील, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. आणि अशी परिस्थिती येणार नाही की कोणी सांगावं, पण थोडा वेळ सरकारला जरा द्या. अजून आत्ताच 120 125 दिवस झालेत, रोज धडाडीचे निर्णय घेत आहेत. मला मला आनंद वाटतो की हे फेसबुकचं सरकार नाहीये, लोकांच्या फेसवर स्माईल आणणारं सरकार आहे. हे ऑनलाईन सरकार नाहीये, आज लोकांमध्ये जाऊन मिळून मिसळून काम करणारं सरकार आहे. त्याच्यामुळे हा विकास किंवा ह्या योजना किंवा हे फायदे हे राज्यातल्या प्रत्येकाला मिळायला पाहिजे, याच्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे आणखीन थोडे दिवस आपण त्यांना देऊया. येणाऱ्या दिवसामध्ये हा नक्की सरकारचा अजेंडा असणार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे आमचे शिंदे साहेब, आमचे फडणवीस साहेब यामध्ये नक्कीच काम करतील. थँक्यू.